टीम इंडियाचं वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न न्यूझीलंडने संपुष्टात आणलंय ओल्ड ट्रॅफर्ड इथे झालेल्या सेमीफायनलच्या पहिल्या लढतीत न्यूझीलंडने भारताला अठरा धावाने नमवलंय तर काय आहे टीम इंडियाच्या पराभवाची पाच कारणं समजून घेऊया टॉप ऑर्डर फेल्युअर विराट कोहली के एल राहुल आणि रोहित शर्मा हे आपले आधारस्तंभ होते आत्तापर्यंतच्या टीम इंडियाच्या वर्ल्ड कप मधल्या वाटचालीत या तिघांचं हो वाट योगदान प्रचंड महत्वाचं होतं रोहित शर्माने पाच शतकांसह सहाशे सत्तेचाळीस रन्स केल्या होत्या दुसरीकडे विराट कोहलीने पहिल्या वन डाऊन टीम इंडियाला नेहमीच चांगली सुरुवात करून दिली होती मात्र आजच्या सेमीफायनलच्या महत्त्वपूर्ण लढतीत या तिघांनी मिळून फक्त तीन धावांचं योगदान दिलं रोहित शर्मा के एल राहुल आणि विराट कोहली या तिघांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती मात्र हे तिघंही फेल्युअर गेल्यामुळे टीम इंडियाची अवस्था पाचला तीन अशी झाली मिडल ऑर्डर क्रायसिस वर्ल्ड कप सिलेक्शनपूर्वी सगळ्यात चर्चित प्रश्न होता की चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार निवड समितीने संघ जाहीर केला आणि विजय शंकरच्या नावाला पसंती दिली विजय शंकर थ्री डायमेन्शनल प्लेअर आहे असं निवड समितीचे अध्यक्ष एम एस के प्रसाद यांचं म्हणणं होतं थ्री डायमेन्शनल म्हणजेच तो बॅटिंग करू शकतो बॉलिंग करू शकतो आणि अर्थातच फिल्डिंगही चांगली आहे तर विजय शंकरच्या नावाला पसंती देताना निवड समितीने अंबाती रायडूला डच्चू दिला दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस या चार वर्षांमध्ये अंबाती रायडूचं ॲव्हरेज सत्तेचाळीस होतं मात्र तरीही निवड समितीने रायडूला डावललं आणि विजय शंकरची निवड केली वर्ल्ड कप सुरू झाला आणि लोकेश वर ना राहुल चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसला दुर्दैवाने शिखर धवनच्या हाताला दुखापत झाली आणि राहुलला सलामीला बढती मिळाली याचा परिणाम म्हणजे विजय शंकर चौथ्या क्रमांकावर खेळू लागला मात्र त्याला कामगिरीत सातत्य राखता आलं नाही काही मॅचेसमध्ये तर त्याला बॉलिंगही मिळाली नाही आणि दुर्दैवाने तोही दुखापतग्रस्त झाला विजय शंकर गेला आणि त्याच्या जागी ऋषभ पंतला घेण्यात आलं मात्र ऋषभ पंत केवळ एकवीस वर्षाचा आहे त्याचा हा पहिला वर्ल्ड कप आहे आणि अर्थातच मोठ्या मंचावर खेळण्याची त्याला सवय नाही आहे सेमीफायनलच्या महत्त्वपूर्ण लढतीत त्याने बत्तीस धावांची खेळी केली मात्र एक मोठा फटका खेळण्याचा मोह त्याला आवरता आला नाही आणि तेच टीम इंडियाला भोवलं ओल्ड ट्रॅफर्ड मॅन्चेस्टर इथली खेळपट्टी खरंच ट्रिकी होती खेळपट्टीचा वेग अत्यंत कमी होता त्यामुळे फटकेबाजी करणं खरंच अवघड होतं न्यूझीलंडच्या इनिंगमध्येही केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांनीही स्थिरावण्यासाठी बराच वेळ घेतला आणि त्यानंतरच मोठे फटके खेळले मात्र टीम इंडियाला तशी संधीच मिळाली नाही पाचला तीन पंचवीसला चार यामुळे स्थिरावण्यासाठी टीम इंडियाच्या फलंदाजांकडे वेळच नव्हता रवींद्र जडेजाने सत्याहत्तर धावांची खेळी नक्कीच केली मात्र त्यासाठी थोडा उशिरच झाला होता या खेळपट्टीवर अख्खं कवर असल्यामुळे खेळपट्टी ही गोलंदाजांना अनुकूल झाली होती न्यूझीलंडकडे ट्रेन बोल्ट लॉकी फर्ग्युसन आणि मॅट हेनरी असं त्रिकूट आहे आणि या त्रिकूटाने या खेळपट्टीचा अचूक फायदा उठवला या खेळपट्टीवर किती वेगात गोलंदाजी करायला हवी आणि चेंडू किती स्विंग करायला हवा याचं प्रमाण या, या तिघांनी व्यवस्थितपणे ठरवलं आणि टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरला धक्का दिला टीम इंडियाने प्राथमिक फेरीत सात सामने जिंकले एक सामना वॉश आऊट झाला आणि यजमान इंग्लंड विरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला गुणतालिकेत पंधरा गुणांसह ते अव्वल राहिले आणि नॉकआउटच्या मॅचमध्ये न्यूझीलंडसमोर अठरा धावांनी पराभव स्वीकारावा लागला ही कामगिरी नक्कीच वाईट नाही जसं विराट कोहली प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाला की या सामन्याची पहिली पंचेचाळीस मिनिटं ज्यामध्ये आपली अवस्था पंचवीसला चार अशी झाली तिथेच सामन्याचं चित्र पालटलं हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही फेसबुक ट्विटर यूट्यूब आणि इंस्टाग्राम सगळीकडे आहोत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही हॅलोवरही आहोत तिथेही तुमच्या सूचना सुधारणा नक्की सांगा आणि अर्थातच बी बी सी मराठी डॉट कॉम स्लॅश मराठी या वेबसाईटला ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी नक्की भेट द्या